हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. नवीन दिवस, नवीन सुरुवात, तुमचा हा दिवस सुखाचा, समाधानाचा जाऊ हीच प्रार्थना. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आज आहे गुरुवार आणि सर्वांना सर्वात आधी श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा, आकांक्षा, मनोकामना पुरी करोत हीच प्रार्थना. पण आजचा हा ब्लॉग जो आहे तो तुम्हाला शुक्रवारी पाहायला मिळेल, तरी सुद्धा सर्वांना मनापासून श्री स्वामी समर्थ. आज मी तुमच्यासोबत काही टिप्स शेअर करणार आहे. टिप्स म्हणण्यापेक्षा काही गोष्टी ज्या आहेत, जे की मी आधीच्या प्रत्येक ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगत असते की मी तुमच्यासोबत काही टिप्स किंवा काही प्रोडक्टचे रिव्ह्यू शेअर करते, जे मी स्वतः वापरलेले आहेत आणि मला जो अनुभव आलेला आहे तो मी शेअर करत असते. काल मी झुरळ घरातनं पळून जावं यासाठी कोणती पावडर तुम्ही वापरू शकता त्या पावडर्सबद्दल मी माहिती सांगितलेली आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मिशोचे काही प्रोडक्ट्स आहेत जे मी स्वतः मागवलेले होते आणि ते मागवल्याच्या नंतर ना मला जरशी गिल्ट फील झालं की हे नव्हते मागवायला पाहिजे, कारण थोडेशी क्वालिटीमध्ये फरक असतो. ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि त्याचबरोबर एक रेसिपी. मी दररोज एक रेसिपी तर शेअर करतच असते. आजची जी रेसिपी आहे, आपण टोमॅटोची चटणी वेगवेगळ्या प्रकारे करतो, कच्च्या टोमॅटोची वेगळी किंवा थोड्याशा पिकलेल्या आणि जास्त लाल पिकलेल्या टोमॅटोची चटणी तुम्ही कशी करता हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आज मी एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि त्याचबरोबर याआधी मी जी शेवग्याची भाजी बनवली होती गावाकडच्या पद्धतीने, त्यामध्ये काळ्या तिळांचा वापर केला होता. आता ते तीळ तुम्ही कसे साठवता हे देखील मी सांगितलं होतं आणि आम्ही गावाकडे कसे साठवून ठेवतो किंवा कसे भाजून ठेवतो हे सांगितलं होतं. आता त्याबद्दल अजून थोडीशी माहिती सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. चला तर पहिली रेसिपी पाहूयात आणि नंतर मिशोच्या प्रोडक्टचे रिव्ह्यू. हे पाहू शकता एकदम असे लाल लाल टोमॅटो झालेले आहेत आणि अजून जर 2 दिवस ठेवले तर हे खराब होतील, इतके हे लाल झालेले आहेत. आता त्याची चटणी करण्यासाठी मी जवळपास 2 मीडियम साईजचे कांदे उभे चिरून घेतलेले आहे, म्हणजे छोटे छोटे, आणि त्याचबरोबर टोमॅटो देखील. आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूयात. आणि आता अशा प्रकारच्या टोमॅटोची चटणी तुम्ही कशा पद्धतीने करता, का रेग्युलर जशी करता तशीच करता हे कमेंट करून मला नक्की सांगा. आता यामध्ये थोडीशी मोहरी टाकून घेऊयात. मोहरी तडतडली की यामध्ये बारीक चिरलेला लसूण, एकदम बारीक चिरलेला लसूण आहे, जवळपास 4 ते 5 पाकळ्या, आणि कढीपत्त्याची फोडणी टाकून दिली. लसणाचा कच्चेपणा गेला की यामध्ये जिरप देखील टाकून घ्यायचं आणि त्यानंतरनं कांदा. आता कांद्याला आपल्याला हलकं असं परतून घ्यायचं आहे. याआधी मी अजून एक टोमॅटोच्या चटणीची रेसिपी शेअर केलेली आहे, त्याचबरोबर बऱ्याच केलेल्या आहेत. इडली डोशासोबत तुम्ही कशा प्रकारची चटणी वापरू शकता याची देखील रेसिपी मी शेअर केलेली आहे. आता थोडीशी हळद पावडर आणि लाल तिखट, थोडासा गरम मसाला टाकून घेतला तरीही चालेल, सॉरी कांदा लसूण मसाला, काहीच हरकत नाही. आणि आता चिरलेला आपलं जो बारीक चिरलेला टोमॅटो आहे तो देखील चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घेऊयात. मिक्स करून घेतल्याच्या नंतर ना याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. आता टोमॅटो पिकलेले आहेत त्यामुळे शिजताना त्याचं पाणी सुटतं आणि त्याच्यातच हे टोमॅटो आणि कांदा शिजला जातो आणि मस्त ही टोमॅटो छान शिजला गेलेला आहे. त्यानंतर ना अशा प्रकारे चमच्याने हा मॅश करून घ्यायचा, जेणेकरून त्याची टेस्ट खूप अशी छान लागते. मस्त हवं असेल तर दाण्याचा कूट देखील तुम्ही टाकू शकता. आता हे जे तीळ आहे ज्याच्यात मी हरभऱ्याची डाळ, बाजरी आणि सफेद तीळ घालून भाजून ठेवले होते, आता ते देखील मी हलके पहिले भाजून ठेवलेले आहेत, पण खूप दिवस झाले त्यामुळे हलके भाजून ठेवते. आणि अशा प्रकारे आपण याचा कूट करून घ्यायचा आहे, ज्याप्रमाणे दाण्याचा कूट करतो याची पावडर बनवून घ्यायची. कारण काय होतं, तिळाची भाजी करताना पहिले तीळ वाटून घ्या, नंतर बाकीचा मसाला टाका, त्यामुळे अशी पूड करून ठेवली की भाजी बनवायला सोपं पडतं. त्यामुळे ही टिप नक्की फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल. मी रेसिपी तर तुमच्यासोबत शेअर केलेलीच आहे, ती कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा. चला तर मग आता मिशोचे काही प्रोडक्ट्स जे मी मागवले होते त्याचा रिव्ह्यू पाहूयात. आता हे जे आहे
हे ऑर्गॅन्झाचे क्रंचीज आहेत आणि नॉर्मली दुकानात जर घ्यायला गेलं तर ही क्रंची कमीत कमी 30 रुपयाला तर नक्कीच पडते. म्हणजे आमच्या इकडे तरी हाच रेट आहे. आता मला माहीत नाही तुमच्याकडे कसा रेट आहे, कारण ही ऑर्गॅन्झाची क्रंचीज आहे. दिसायला तो खूप सुंदर दिसते आणि हे पाहू शकता आहे फ्लेक्झिबल पण त्या प्रमाणात आहे. पण याचा प्रॉब्लेम पहा काय झालेला आहे, ही अशी जे कुरतडलेलं म्हणू शकतो ना अशा प्रकारचे दोन आलेले आहे. एकाची शिलाई उचवलीत आणि एकाचं कुरतडलेलं आलेलं आहे. टोटल क्वांटिटी होती 12 आणि मला जे जेवढे मिळाले ते म्हणजे 10 मिळालेले आहेत. आता मी हे रिटर्न करणार आहे. पण तुम्ही पाहू शकता बाकीचे जे आहेत ना 8 जे आहेत ते खूप सुंदर आहेत. आता 147 रुपयाला 12 मिळालेत आणि रिझनेबल आहेत तसे. पण का माहीत, पण दोन क्वांटिटी कमी मिळाल्या आणि जे बाकीचे 10 होते त्यातील 2 खराब आलेले आहेत. त्यामुळे मी ही रिटर्नसाठी रिक्वेस्ट टाकलेली आहे. आणि कलर पाहू शकता खूप सुंदर आहेत. एकच मिनिट, असे एकदम खूप डार्क कलर नाही आणि खूप लाईट देखील नाही. मस्त थोडेसे इंग्लिश टाईपमध्ये कलर आहेत. खूप छान कलर आहेत याचे. पण तुम्ही ट्राय करू शकता, एकदा मागू देखील शकता. जर आवडले छान आले तर तुम्ही ठेवू देखील शकता. कारण 147 मध्ये 12 म्हणजे विचार करायला खूपच रिझनेबल आहे. पण ठीक आहे, मी रिटर्न करून नेक्स्ट टाईम कधीतरी मागवेलच. पण खरंच सुंदर आहे. फक्त प्रॉब्लेम झाला जे 2 खराब आले त्याचा आणि 2 कमी आले त्याचा. चला तर मग आता नेक्स्ट प्रोडक्ट पाहूया. आता मी ह्या 116 रुपयाच्या 12 बॅग्स मागवलेल्या आहेत. फ्रीजमध्ये लागतात या. जर तुम्ही आता मी भाजी तर कॉटनच्या कपड्यामध्येच गुंडाळून ठेवते. कोथिंबीर कॉटनच्या कपड्यात प्लास्टिकचा जो डबा आहे त्याच्यात ठेवते. पण भाज्या ज्या आहेत त्या कॉटनच्या कपड्यात गुंडाळल्याच्या नंतर ना जर कॅरीबॅगमध्ये ठेवल्या, कॅरीबॅग तर जास्त वापरायला नाही पाहिजे, पण जर कॅरीबॅगमध्ये ठेवल्या तर नंतर ना त्याला थोडासा घाम येतो आणि त्यामुळे त्या पटकन खराब होऊ शकतात. तशा जर भाज्या पाहायला गेल्या हिरव्या पालेभाज्या, जर तुम्ही कॉटनच्या कपड्यात निवडून व्यवस्थित ठेवल्या तर 8 ते 10 दिवसाच्या वरती देखील आरामशीर जातात. पिवळ्या जास्त पडत देखील नाही. त्यामुळे तुम्ही नक्की ही ट्रिक नक्कीच वापरून पहा. कॉटनच्या कपड्यात भाज्या निवडून ठेवायच्या, मस्त अशा गुंडाळून. खूप दिवस जातात, म्हणजे 8 ते 10 दिवस, कधी कधी 15 दिवस देखील. जर एकदम ताजी ताजी हिरवीगार भाजी असेल ना मेथीची, जर ती निवडून ठेवली तर दोन आठवड्यांनी देखील खूप चांगली राहते. त्यासाठी मी ह्या अशा बॅग्स मागवलेल्या आहेत. खूप छान आहेत, क्वालिटी चांगली आहे. झिप आहे त्याची, ही देखील व्यवस्थित आहे. आणि मी दुकानात चौकशी केली होती ॲक्च्युली, पण मला 120 मध्ये 6 का काहीतरी कमीत कमी 6 सांगितलं होतं, 6 का 3. पण त्याची क्वालिटी मे बी चांगली असावी याच्यापेक्षा. पण तरी पण ठीक आहे, 116 रुपयाला म्हणजे जवळजवळ 10 रुपयाला 1 पडली असं पकडायचं. पण क्वालिटी छान आहे, एवढी आहे हे पाहू शकता. एवढी अशी एक बॅग आहे. वेगवेगळे कलर आहेत, म्हणजे एका कलरच्या 2 बॅग अशा 6 वेगवेगळे कलर आहेत, ते तुम्ही पाहू शकता. छान आहे प्रोडक्ट हा, नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता. तुम्हाला जर अशा बॅग्स मागवायच्या असतील किंवा फ्लावर म्हणू शकता किंवा काकडी वगैरे, तुम्ही अशा डायरेक्टली याच्यामध्ये ठेवून देखील फ्रीजमध्ये ठेवू शकता स्टोरेजसाठी. खूप छान आहे, नक्की ट्राय करू शकता. आणि त्यानंतर ना एक वॉल हँगिंग आहे. ॲक्च्युली मला गायत्री मंत्र जो असतो त्याचं वॉल हँगिंग पाहिजे होतं. पण नंतर ना मी सर्च केल्यावर मला अजून एक भेटलं, ज्याच्यामध्ये पहिले गणपतीचा फोटो, गणपती बाप्पाचा फोटो, त्याच्या खाली मंत्र आहे आणि त्याच्यानंतर शेवटच्या ह्याच्यात गायत्री मंत्र. पण माझ्याकडनं चुकून नुसतं एकच गायत्री मंत्राचं हँगिंग ऑर्डर झालं. आणि हे ते असं आहे, हे पाहू शकता. आता मी तुम्हाला साईज तर नाही जास्त दाखवू शकत. फ्रंट कॅमेराने मी त्याची भिंतीला लावून साईज दाखवते. साईज पाहायला गेलं तर खूपच छोटी आहे. 157 मला हे मिळालं, पण साईज छोटी असल्यामुळे आणि भिंतीला लावल्याच्या नंतर ना असा हा कलर जो आहे ना असा फ्रेश वाटत नाही, थोडासा डल वाटतो. त्याच्यामुळे मी हे रिटर्न करणार आहे. आणि ज्या क्रंचीज आहेत त्यासुद्धा मी रिटर्नची रिक्वेस्ट टाकली, त्याची सुद्धा रिटर्नसाठी रिक्वेस्ट टाकलेली आहे. आता अजून एक दाखवते.
आता हे जे फूल आहे ना हे असे मागवले होते जवळपास हे पाहू शकता एवढे आहे पण आता तुम्ही पाहिलं काढल्याच्या नंतरच मी ज्या वेळेस ओपन केलं त्याच्यानंतरच दोन फुलं ही जी छोटी छोटी फुलं आहेत ना ही पडली आणि आता सुद्धा दोन का तीन पडलेले आहेत खाली त्याच्यामुळे मला तर क्वालिटीमध्ये एवढं काही खास वाटलं नाही जितकी म्हणावी अशी आणि हे सहा आहेत टोटल हे पा हे असे आणि एक आला हे तीन आणि हे असे सहा आलेले आहेत 195 सहा भेटले प्राइज वाईज म्हणायला गेलं तर एवढी काही खास क्वालिटी नाहीये कारण ही फुलं जशी पडायला लागली तर काहीच उपयोग नाहीये त्यांचा आणि तुम्हाला असं बंच मध्ये म्हणजे एक सिंगल तुम्ही नाही ठेवू शकत तुम्हाला असं बंच मध्ये ठेवायला लागतो पायाखाली सुद्धा एक पडलेला आहे आणि त्यामुळे मी हे सुद्धा रिटर्न करणार आहे त्यामुळे अजून मी दोन प्रॉडक्ट मागवलेले आहेत ते अजून आलेले नाही ते आल्याच्या नंतर त्याचा देखील रिव्ह्यू मी नक्कीच देईन आणि या ज्या प्रॉडक्टच्या लिंक जर तुम्हाला हव्या असतील तर कमेंटमध्ये मला फक्त लिंक हव्यात म्हणून कमेंट करा मी त्याच्या लिंक ज्या आहेत त्या पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्यामुळे हे प्रॉडक्ट घेताना थोडासा विचार करा ट्राय देखील करू शकता मला जर असे आलेत तर तुम्हाला चांगले देखील येऊ शकतात खूप छान आहे तसं पाहायला गेलं तर हा एवढा असा डायरेक्टली बंच जर तुम्ही असा कशाला हँग केला ना आणि त्याच्या बाजूला काही फ्रेम वगैरे लावली किंवा कर्टनच्या बाजूला जरी असा हँग केला ना खूप छान असा दिसतो त्याच्यासाठीच मी मागवलं होतं त्याचबरोबर असं व्हिडिओ कुकिंगचा जो बनवताना त्याच्या बाजूला डेकोरेशन करण्यासाठी देखील खूप छान असं हे आहे त्याच्यामुळे मी ऑर्डर केली होती पण ठीक आहे रिटर्न करून बघते नेक्स्ट टाइम दुसरं ऑर्डर करेन आणि त्याचा देखील रिव्ह्यू नक्कीच देईन जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण मी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते त्याच्यामध्ये एक रेसिपी टिप्स देखील असतात तुमच्यासोबत कोणतेही असो कॉस्मेटिक असो किचन टिप्स असो कोणत्याही प्रकारची असो मी नक्कीच टिप्स तुमच्यासोबत शेअर करत असते त्याच्यामुळे व्हिडिओला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा आणि हो तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका थँक्यू